विद्यार्थ मित्रांनो, पवनवाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थ मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी इयत्ता दहावी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ्यक्रम आहे 14वा, ज्या पाठाचं आज आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या पाठाचं नाव आहे काळे केस। आता या पाठाला ज्यांनी लिहिलेलं आहे त्या लेखकाचं नाव आहे नासी फडके। तर विद्यार्थी मित्रांनो, आता काळे केस जो या पाठाला नाव दिलेलं आहे, कधी आपण असा कधी विचार केलाय का की केसावर सुद्धा एखादे लेखक आपल्या समोर पाठ घेऊन येऊ शकतो? जो केस आहे, या केस या विषयावर कधी आपण विचार केलाय का की या नावाने सुद्धा पाठ येऊ शकतो? पण लेखक जे नासी फडके आहेत, या लेखकाने आपल्या समोर हा काळे केस नावाचा पाठ आपल्या समोर यांनी मांडलेला आहे। आता जर आपण या लेखकाचा जो परिचय जर बघितलं, तर लेखक नासी फडके म्हणजे नारायण सीताराम फडके। लेखकाचं संपूर्ण नाव काय आहे? नासी फडके म्हणजे नारायण सीताराम फडके, असं लेखकाचं संपूर्ण नाव आहे। आणि या लेखकाचा जन्म जर बघितला आपण, तर 4 ऑगस्ट, लेखकाचा जन्म 4 ऑगस्ट 1894 झालेला आहे। कुठे झाले? अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत या ठिकाणी झालेला आहे। कर्जत जामखेड हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये गाव आहे, तालुका आहे कर्जत तालुका। कर्जत या ठिकाणी लेखकाचा जन्म 4 ऑगस्ट 1894 या वर्षी झालेला आहे। आणि लेखकाचा मृत्यू जर बघितलं, तर 1978 या वर्षी झालेला आहे। आता लेखकाचं जो लेखन साहित्य आहे, लेखन साहित्याविषयी जर आपण विचार केलं, तर लेखक नासी फडके मराठी भाषेतील एक लोकप्रिय कादंबरीकार म्हणून ओळखले जातात, त्याचबरोबर कथाकार, लघुनिबंधकार आणि या कथाकार लघुनिबंधकार आणि त्याचबरोबर जे कादंबरीकार सुद्धा आहे। लेखकाने सुरुवातीला काय केलं, लेखक हे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली होती, पण जेव्हा महात्मा गांधींनी असहकार चळवळ आंदोलन केलं, या असहकार चळवळीमध्ये लेखकांनी आपली प्राध्यापक पदाची नोकरी सोडून दिली। आणि त्यांनी काय केलं की सुरुवातीला केशरी व मराठा हे जे वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्रामध्ये त्यांनी उपसंचालक म्हणून कार्य केलेलं आहे। त्याचबरोबर कलेकरिता कला हा पक्ष सातत्याने मांडणारा समीक्षक, लघुनिबंध किंवा गुजगोष्टी या वाङ्मय प्रकाराचे आद्य प्रवर्तक म्हणून लेखक नासी फडके यांची ओळख आहे। वेदक व्यक्तिरेखाटन संवाद चातुर्य रचनेच्या दृष्टीने बांधे सूदपणा, प्रसन्न लालित्यपूर्व पूर्ण भाषा, वाचकांशी चटकन संवाद साधण्याचे कौशल्य आणि ही त्यांची लेखनाची प्रमुख वैशिष्ट्य आहेत। त्यांचे दौलत, जादूगार, प्रवासी, अखेरचे बंड इत्यादी 100 अधिक कादंबऱ्या म्हणजे 192 कादंबऱ्या या लेखकांनी लिहिलेल्या आहेत। गुजगोष्टी, धूम्रवलये हे लघु निबंध संग्रह प्रसिद्ध आहेत। प्रतिभा साधन, प्रतिभा विलास हे लेखन प्रसिद्ध आहे। आता त्याचबरोबर सन
1940 साली रत्नागिरी येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते हे आपल्याला उल्लेखून सांगावं लागेल. त्याचबरोबर सन 1962 साली भारत सरकारचा पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचं गौरव करण्यात आलेला. आणि या प्रस्तुत लघुनिबंधामध्ये हा जो लघुनिबंध आहे जो केस काळे केस नावाचा जो लघुनिबंध आहे या लघुनिबंधामध्ये स्वतःच्या अजूनही काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने लेखकाने आपल्या मनात येणारे विचार खुसखुशीत भाषेत आपल्यासमोर त्यांनी मांडलेले आहे. लेखकांचे काही प्रवास वर्णने सुद्धा प्रसिद्ध आहेत. आणि लेखकाने या लघुनिबंधामध्ये हा जो काळे केस लघुनिबंध आहे या लघुनिबंधामध्ये लेखकाने आपले जे काळे केस आहेत जे राहिलेले काळे केस आहेत आणि या काळ्या केसाच्या निमित्ताने लेखकाने आपल्या मनात येणारा जो विचार आहे आपल्या मनामध्ये येणारी जी भावना आहे जे विचार विविध प्रकारचे विचार आहेत हे विचार आपल्यासमोर लेखकाने या पाठाच्या माध्यमातून आपल्यासमोर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण हा पाठ वाचूया, हा पाठ अभ्यासूया. छान असा पाठ आहे. काळे केस हा जर नाव बघितलं तर प्रत्येक मानवाला हे प्रत्येक मानवाचं एक अविभाज्य घटक आहे. केस हा प्रत्येक व्यक्तीचा हा प्राणी मात्राचा हे काय आहे अविभाज्य घटक आहे. म्हणून या अविभाज्य असणाऱ्या घटकाविषयी आपण काय करूया माहिती घेऊया. बघा सुरुवातीला म्हणतात तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे कोणीतरी त्यांना प्रश्न विचारलेला आहे. मला भेटाव्यास आलेल्या या गृहस्थाचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. या प्रश्नाची मला आता सवय झालेली आहे. कुठे परगावी व्याख्यानासाठी मी गेलो की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेली व आता त्या गावी राहत असलेली जुन्या परिचयाची माणसं भेटायला येतात, जुन्या आठवणी निघतात. आता आपला तो हा कुठे असतो, आमका तो काय करतो, असल्या प्रश्नांची व उत्तराची देवघ होते. घड्याळाचे काटे मागे फिरवून कित्येक वर्षापूर्वीचे दिवस उकरले जातात. मातीच्या ढिगात सुख दुखाचे माणिक मोती आढळतात. त्याकडे न्याहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो. अशा गप्पा रंगात आल्या की परस्परांच्या वयाचे अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटायलाच आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखे करतो आणि विचारतो तुमचे केस अजून काळे कसे राहिले. बघा आता लेखकाला एका व्यक्तीनं अज्ञात व्यक्तीनं काय विचारलेला आहे पहिला प्रश्न की तुमचे अजून काळे केस कसे राहिले. हा प्रश्न जेव्हा लेखकाच्या कानावर पडला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं नाही. त्यांना आश्चर्य वाटलेलं नाही की त्यांना एका व्यक्तीनं प्रश्न असा विचारलेला आहे की तुमचे अजून काळे केस कसे बरं राहिले. या प्रश्नाचा बिलकुल त्यांना आश्चर्य वाटलं नाही. कारण की आता या प्रश्नाची लेखकाला सवय झालेली होती. कारण लेखक असल्या कारणाने लेखकाला बाहेर गावी जायला लागतं, मग भाषणासाठी किंवा कोणत्या साहित्य संमेलनासाठी असे विविध ठिकाणी लेखकाला जावं लागत. हा बाहेर जावं लागत असल्यामुळं प्रत्येक जागेवरती ज्या ठिकाणी लेखक जाईल त्या व्याख्यानासाठी जाईल त्या जागेवरती मग लेखक ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानासाठी गेले त्या त्या ठिकाणी लोक त्याला प्रश्न विचारायचे किंवा तुमचे अजून काळे केस कसं आहे. या प्रश्नाची लेखकाला जणू सवयच पडली होती. आता ते म्हणतात की पूर्वी शाळेत अगर कॉलेजमध्ये जे आपल्यासोबत आणि आता सध्या गावामध्ये राहतात
अगोदर कॉलेजमध्ये शाळेमध्ये आपल्या सोबत शिकत होती, पण आता ती गावात राहतात, अशी जुनी परिचयाची माणसं भेटतात, आणि जुनी परिचयाची माणसं भेटली मग जुने आढळून निघतात। आता जुनी परिचयाची जर माणसं आपल्याला जर भेटली कोणी, तर काय करतात, ते जुनी आढळून काढतात की नाही, मग आपला हा, मग नाव सांगतात, आपला हा तो काय करतो, आमका काय करतो, टमका काय करतो, तो काय करतो, कुठे राहतो, हे सगळं प्रश्न विचारतात। आता लेखकाविषयी जर बघितलं तर त्यांना हे प्रश्न विचारणारच, कारण की त्यांच्या कॉलेजमधील जर त्यांना मुले किंवा त्यांचे मित्र जर त्यांना भेटले तर ते जुन्या आठवणी काढणारच आहे, जुन्या आठवणी काढतात। त्याचबरोबर जर आपल्याला जर आपले बालपणीचे जर मित्र मिळाले, आपल्याला आपले बालपणीचे जर मित्र आपल्याला जर भेटले तर ते प्रश्न विचारतात, अरे तू कुठे होतास, इतक्या दिवसाचं मला भेटलंच नाहीस, आज मला कसं काय भेटला बाबा। आणि अशा प्रकारे आपल्याला जर कोणी आपला जर जुना बालगडी मित्र मिळाला तर आपण त्या मित्राची मिठी मारतो, किंवा आपल्या त्या मित्र आपण त्या मित्रासोबत आपल्या जुन्या आठवणी काढत असतो। मग जुन्या आठवणीमध्ये अनेक गोष्टी आपल्या समोर येतात की आपण लहानपणी असे करायचो, इथे खेळायचो, या सरला आपण खूप घाबरत होतो, किंवा या हे सर आपल्याला खूप आवडायचे, असे अनेक गोष्टी आपल्याला या बालपणीच्या आठवणीमध्ये आपल्याला मिळत असतात। अनेक गोष्टी आपण जर बघितलं तर अनेक गोष्टी आपल्याला जुन्या आठवणी या समोर येतात। मग आजही मला आठवते की माझे जे बालपणीचे शिक्षक जर आज पण मला जर भेटले तर मला त्या शिक्षकाविषयी आदरा इतकं खूप मोठं आदर वाटतं, आणि आज सुद्धा माझं हात त्याच्या पायाकडे वळतात आणि मला त्यांचं दर्शन घ्यावं वाटतं, त्यांचे आशीर्वाद घ्यावं वाटतं। असे जसे माझ्या आयुष्यात घडले तसे अनेक तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडत असतात, कारण आपले ज्या आयुष्याचा टप्पा ओलांडत असतो, मग बालपणीचे अनेक मित्र असतात, कॉलेजच्या काळामध्ये अनेक मित्र असतात, त्याच्यानंतर जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीच्या दरम्यान तुमचे अनेक मित्र झाले असतात, अनेक जुन्या आठवणी आपल्याला या भेटी दरम्यान काय होतात आपल्याला समोर भेटतात। तसंच लेखकाला सुद्धा अनेक भेटी या लोक या व्याख्याना दरम्यान होतात, आणि त्या ठिकाणी त्यांना जर त्यांचे वर्गमित्र मिळाले तर ते जुन्या आठवणी काढत राहतात। त्यानंतर इथं अशा प्रश्नाची उत्तराची देवघे होते, घड्याळाचे काटे मागे फिरून कित्येक वर्षापूर्वीचे दिवस उकरले असतात। आता जेव्हा असे लोक भेटतात तेव्हा जुन्या गोष्टी आणि घड्याळाचे काटे मागे फिरवणे, बघा या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला शब्द आलेला आहे, कोणता आले, घड्याळाचे काटे मागे फिरवणे, कोणता आलेला आहे, घड्याळाचे काटे मागे घड्याळाचे काटे मागे फिरवणे, घड्याळाचे काटे मागे फिरवणं म्हणजे काय, भूतकाळात जाणे, भूतकाळात जाणे, हा तुम्हाला वाक्य प्रचार येऊ शकतो परीक्षेमध्ये, एक गुणासाठी हा वाक्य प्रचार येऊ शकतो, घड्याळाचे काटे फिरवणे म्हणजे काय, मग घड्याळाचे काटे फिरवणे म्हणजे भूतकाळात जाणे, मग घड्याळाचे काटे फिरवून जे अनेक वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत त्या अनेक वर्षापूर्वीचे दिवस हे उरकून म्हणजे उकरले म्हणजे त्या भूतकाळामधल्या गोष्टी उकरून काढायच्या आणि त्यावर गप्पा करत राहायच्या। मातीच्या ढिगात सुख दुःखाचे माणिक मोती आढळतात। आता मातीच्या ढिगात म्हणजे कित्येक वर्षापूर्वीच्या दिवसामध्ये, कित्येक दिवस मातीच्या ढिगात म्हणजे आता मातीच ढीग म्हणजे तिकडे माती आणायची त्याच्यावर ढीग करायचं असं काही का, मातीच्या ढिगात या शब्दाचा जर आपण या ठिकाणी जर त्याचा अर्थ बघितलं तर त्याचा अर्थ असा होतो की कित्येक वर्षापूर्वीचे दिवस, भूतकाळातले कित्येक वर्षापूर्वीचे दिवस म्हणजे मातीचे ढीग, सुख दुःखाचे माणिक मोती। आता सुख दुःखाचे माणिक मोती, माणिक मोती म्हणजे सुख दुःखाची आठवण,
माणिक पोती म्हणजे सुख दुःखाचे आठवण. आता कित्येक दिवसाचे असे सुख दुःखाचे गोष्टी हे काढत राहणं, काढत व्यक्ती भेटली म्हणजे लेखक भेटलं, लेखक भेटल्यानंतर अनेक अशा गोष्टी, भूतकाळातल्या गोष्टी उकरून काढणं, त्याकडे न्याहाळून पाहताना सुस्कार्य सोडण्यात आल्हाद वाटतो. आता सुस्कार्य सोडण्यात म्हणजे जे जुने दिवस संपल्याचं दुःख, सुस्कार्य सोडणे. सुस्कार्य सोडणे म्हणजे जुने दिवस आपले संपल्याचं दुःख मानून, सुस्कार्य सोडणे म्हणजे आपले जे जुने दिवस आहेत ते संपले याचं दुःख मानणं म्हणजे सुस्कार्य सोडणं. सुस्कार्य म्हणजे आपले जुने दिवस सुटले म्हणून वाटतं. अशा गप्पा रंगात आल्या की परस्पराच्या वयाचे अंदाज पडताळले जातात आणि मग भेटायला आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखं करतो आणि विचारतो तुमचे केस अजून काळ्या केशर आहे. बघा, हे सर्व गोष्टी करत असताना मग एकमेकाच्या वयाकडे जातं, वयाकडे झाल्यानंतर आपल्या केसाकडे दिसतात. आता वयाचे अंदाज लावायचे की तू किती वयात झाला, मी किती वयाचा, हे किती वयाचा, या वयाचा अंदाज लावायचं. आणि जो भेटायला आलेला व्यक्ती आहे तो भेटायला आलेला व्यक्ती लेखकाकडे टक लावून बघतो आणि तो विचारतो, काय विचारतो, तुमचे अजून काळे केस कसे काय, तुमचे केस अजून काळे कसे काय, असा प्रश्न विचारतो. बघा, पुढं लेखक म्हणतात त्या प्रश्नातली गर्भित प्रश्नशा उघड असते, स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी, पण ही तारीफ ऐकून मला बरे वाटले. मी हसतो व गप्प बसतो किंवा विषय दुसरा काढतो. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं असं नाही, असंही नाही. तुमचे केस अजून काळे कसे आहेत हे मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे. एवढंच त्याला म्हणायचं असतं, तुमचे हे बोलणे ऐकून मला आनंद एवढा झाला, आनंद झाला एवढा अभिप्राय माझ्या हसण्यात व्यक्त झालेला असतो, त्याचा हेतू साधलेला असतो, माझे कर्तव्य केलेलं असतं. मी विषय बदलला तरी त्याला त्याची हरकत नसते. बघा, असा हा जो प्रश्न विचारलेला असतात लोक, या प्रश्नाला किंवा या प्रश्नामध्ये काही प्रकारला काही लोकांना असं वाटतं की याने त्याची निंदा केली, कोणी त्याची स्तुती केली. काही लोकांना असं वाटतं की तुमचे काळे केस कस काय, तुमचा वय इतका मोठा झालेला आहे, तुम्ही म्हातारे झाली तरी तुमचे काळे केस कस काय. आता हा एक गोष्ट, आणि एखादी गोष्ट अशी पण होते की वय कमी असतं तरी अरे तुझं वय इतकं कमी आहे तरी तुझे पांढरे केस झाले कस काय, तुझे केस पांढरे कस काय झाले, तुझं वय इतकं कमी तरी तुझं केस कसे पांढरे कस काय. किंवा असं पण आपल्या समोर वाक्य येऊ शकतं की तुम्ही म्हातारे झाला तरी तुमचे काळे केस कस काय, तुम्हारे बालों का रहस्य क्या आहे. जसं आपण जाहिरातीमध्ये बघतो की म्हातार वयामध्ये सुद्धा काळे केस दाखवतात, मग त्या ठिकाणी सहज आपल्याला प्रश्न पडतो की तुम्हारे घरे बालो का किंवा तुम्हारे काले बालो का गहरा राज क्या आहे, काय रहस्य आहे. मग रहस्य वगैरे काही नसतं, पण त्या गोष्टी आपल्या समोर येतात. लेखक म्हणतात की हा प्रश्न, या प्रश्नाला मी गर्भी झालेला आहे, मला असे अनेक प्रसंग आलेले आहेत, या प्रसंगाला माझ्यामध्ये अशा सवय झालेली आहे आणि अशा गोष्टीला, अशा स्तुतीला किंवा अशा निंदेला मी पर्वा करत नाही. पण या व्यक्तीनं मला सांगितलं की तुमचे काय केस कसे झाले, हा शब्द ऐकून मला बरा वाटला, मला आनंद झाला आणि मला बरं वाटतं, आणि बरं वाटल्यानंतर मी हसतो आणि गप्प राहतो. आणि एखादी वेळेस मी त्याला उत्तर देतो किंवा उत्तर नाही दिलं तरी मी लगेच तो विषय बदलतो. आणि विषय बदलल्यानंतर असं नाही की ज्या व्यक्तीने मला प्रश्न विचारलेला आहे त्या व्यक्तीला माझ्या उत्तराची अपेक्षा आहे, असं पण नाही की त्या व्यक्तीनं मला माझ्याकडनं उत्तरच घ्यावं आणि तो व्यक्ती माझ्याकडनं उत्तराची अपेक्षा करत आहे, असं पण नाही. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला असं पण नाही की मला उत्तर पाहिजेस. तुमचे केस काळे काय आहे यामागे एक खूप मोठी आश्चर्य आहे असं काही नाही, किंवा भाग्याची गोष्ट आहे. मग तुमचे काळे केस आहे हे एक आश्चर्याची गोष्ट आहेतच नाही, पण एक आश्चर्य आहे असं आपल्या वाटत असेल, पण आश्चर्य नाही, पण तिच्या ठिकाणी भाग्याची एवढी मोठी गोष्ट आहे. आता या व्यक्तीला आपण एवढंच म्हणायचं की बाबा भाग्य आहे, माझं भाग्य चांगलं आहे म्हणून माझे केस चांगले आहे, माझं नशीब चांगलं आहे म्हणून माझे केस चांगले आहे, एवढं सुद्धा बोलून टाकायचं. आणि हे जर आपण बोललो
तर त्या व्यक्तीला एखादी आनंद मिळतो पण आपला अभिप्राय त्या व्यक्तीला लगेच मिळून जातो. तुमचं बोलणं ऐकून मला आनंद झाला एवढा अभिप्राय माझ्या हसण्यामध्ये व्यक्त झालेला असतो. जर तुम्हाला कोणी सांगितलं का तुमचं वय इतकं जास्त झालंय तरी तुमचे काळे केस कसं काय, असं लोकांनी आपला प्रश्न केलं तर आपण एक स्मित हास्य दाखवून त्या व्यक्तीला जर आपण सांगितलं की तुम्ही जे सांगितलं तुमचं शब्द ऐकून मला खूप छान वाटलं, मला खूप आनंद वाटला, जे तुम्ही विचारलात की तुम्हाला वाटलं तुम्हाला असं मी जे सांगितलं आणि तुमचे काळे केस अजून कसं काय, मला खूप आनंद वाटला आणि तुमचं ऐकून मला खूप आनंद झाला असं जरी शब्द उत्तर दिलं तरी त्या लोकांना त्यांचं उत्तर लगेच मिळत जातो. त्यांचा हेतू साधलेला असतो, माझं कर्तव्य मी केलं असतं, मी विषय बदलला तरी त्यांची हरकत नाही. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलं की तुमची काळे केस कस काय, मग त्या ठिकाणी आपण जर सांगितलं की तुम्ही हे मला विचारलं की मग तुमचे केस काळे कस काय हे भाग्यच आहे आणि मला ऐकून हे खूप आनंद झाला असं आपण जर त्याला उत्तर दिलं तरी असं पण नाही की त्याला त्या व्यक्तीला तुम्ही तुमचं काळे केस काय हे त्याचं उत्तर देणं अपेक्षित नाही. जरी तुम्ही त्या व्यक्तीला सांगितलं की तुमचा हे प्रश्न ऐकून मला खूप आनंद झाला असं जरी सांगितलं तर त्या व्यक्तीला त्याचं उत्तर मिळून जातो. पण एकदा एक गृहस्थ माझ्या खनपटीलाच बसले, ते म्हणाले विषय नका बदलू, केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केली ते सांगा. मी त्याच्याकडे आश्चर्य पाहिलं, माझ्या मनात आलं केसाचा शुल्लूक प्रश्नाचा तगादा लावून हा ग्रस्त मला केसभर विषयांतर करू देत नाही हा काय चमत्कार. पण त्याच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिल्यावर तो तसं का करत होता ते माझ्या डोक्यात आलं. मग ही गोष्ट जेव्हा लेखकाने विषयांतर केलं, लोकांनी सांगितलं की तुम्ही मला विचारलं खूप आनंद वाटला आणि विषयांतर केल्यानंतर तो व्यक्ती तो गृहस्थ परत लेखकाला विचारतो तुम्ही विषय बदलू नका, मी तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे की तुमचे केस अजून काळे कस काय, तुमचं वय इतकं झालंय तरी तुमचे अजून काळे केस कस काय, तुम्ही विषयांतर करू नका, तुम्ही विषय बदलू नका, मला या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही विषय अजिबात बदलू नका, कदाचित तुमचे केस काळे राहावेत म्हणून काहीतरी तुम्ही प्रयोग करत असाल, तुम्ही काहीतरी युक्ती केली असाल म्हणून तुम्ही विषय बदलू नका. हा व्यक्ती लेखकाला सारखं सारखं विचारतो. आता या व्यक्तीकडे पाहून लेखकाच्या मनात आलं की हा व्यक्ती मला सारखं सारखं विचारतोय की तुमचे काळे केस कस काय, तुम्ही काहीतरी काळे केस राहण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय केला असाल, तुम्ही काहीतरी प्रयोग केला असाल, हा कदाचित हा व्यक्ती मला सारखं सारखं का विचारत असेल असं मला माझ्या मनात आलं आणि लेखक म्हणतात की असं माझ्या मनात आलं आणि मी त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर मला अंदाज आला की हा व्यक्ती मला का विचारत असेल. कारण त्या व्यक्तीचे जे केस होते ते केस पांढरे झाले होते. तो व्यक्ती लेखकापेक्षा वयाने कमी होता, लेखकापेक्षा वयाने कमी असल्याने सुद्धा त्या व्यक्तीचे जे केस होते ते पांढरे झालेले होते म्हणून कदाचित हा व्यक्ती सारखा सारखा मला असा विचारत असावा की तुमचे अजून काळे केस कसं काय. बघा पुढे म्हणतात की त्या व्यक्तीच्या डोक्याकडे बघितलं आणि त्या व्यक्तीच्या डोक्याकडे बघितल्यानंतर लगेच माझ्या लक्षात आलं की वाढत्या वयाबरोबर डोक्यावरून पसरू पांढरा रंग छपवण्यासाठी बाजारी कलम वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसावर झाकण घालता येतं पण हलके पांढरे पडण्याची लागण केसात भलत्याच प्रमाणात होते. सारच आबाल फाटल्यासारखं होतं, कल्पाची रंगपंचमी नित्य नियमांची होऊन बसते, माणूस कंटाळतो आणि मेहनत सुटली की पहिलवानाची पोट जशी केविलवाणी होतात तशी त्यांच्या केसाची दुर्दशा होते. त्या केसाचा पांढरेपणा पुरता बुजलेला असतो, कल्पाचा काळेपणा त्यावर चढलेला नसतो, केसाच्या रंगाची छटा हुबेहूब वठवणं निशान चित्रकाराला देखील अशक्य वाटेल. मी आपले केस काळे राखण्यासाठी काहीतरी विशेष उपाय केला असला पाहिजे अशी समजूत माझ्या मित्रांनी का करून घेतली होती हे माझ्या लक्षात आलं. मी म्हणलं मी कोणतीही युक्ती केली नाही,
केस काळे राहिले झालं राहिले झालं ते म्हणाले तुम्ही खरं सांगत नाही केस आपोआप काय राहतात काय बोला खरं बोला काय इलाज केला मग मला त्याची थोडीशी चेष्टा करायची लहर आली आणि मी म्हटलं तुम्ही पिच्छाच पुरतात तेव्हा सांगणं भाग आहे बघा तो व्यक्ती जेव्हा लेखकाच्या मागे लागला आणि लेखकाला सारखं सारखं विचारतो की तुम्ही विषयांतर करू नका तुम्ही विषय बदलू नका खरं सांगा की तुम्ही तुमचे अजून केस काळे कसे ठेवले तुम्ही केसाला नेमकं काय केलं कोणता प्रयोग केला आणि हे प्रश्न जेव्हा लेखकाच्या समोर हा प्रश्न जेव्हा वारंवार आला तेव्हा लेखकाच्या डोक्यात आलं की हा व्यक्ती मला सारखा प्रश्न का विचारतो त्या व्यक्तीच्या डोक्याकडे बघितलं आणि व्यक्तीच्या डोक्याकडे बघितल्यानंतर लगेच कळलं की हा व्यक्ती मला सारखा प्रश्न का करतो आणि हा व्यक्ती वाढत्या वयाबरोबर त्यांच्या डोक्यावर जो पांढरा रंग लपवण्यासाठी जो कलप बाजरी कलप म्हणजे बाजारातून जो रंग मिळतो तो रंग हा व्यक्ती डोक्यावर लावलेला असावा हा व्यक्ती डोक्यावर लावतो आणि आपलं वय लपवण्यासाठी कदाचित हा व्यक्ती काय करत असावा आपलं वय लपवण्यासाठी त्याच्या डोक्यावरून ती काळे केस करण्यासाठी काहीतरी कलप म्हणजे काय का रंग केस काळे करण्यासाठी जो रंग लावला जातो त्याला कलप म्हणतात त्या व्यक्तीला कदाचित असं वाटत असेल की मी माझे केसावर काहीतरी लावत असावं मी माझे केस काळे करण्यासाठी माझ्या केसावर काहीतरी कलप लावत असावा असं कदाचित त्या व्यक्तीला वाटत असेल म्हणून तो व्यक्ती वारंवार विचारत असेल की बाबा तुम्ही तुमच्या केसाला काय लावता किंवा तुमच्या केसावर काय प्रयोग करता बघा रंगाची केसाच्या रंगाची छटा हुबेहूब वठवणं निशांत चित्रकाराला देखील अशक्य वाटेल मी आपले काळे केस राखण्यासाठी काहीतरी विशेष उपाय केला असला पाहिजे अशी समजूत त्या मित्राने करून घेतली होती तसं मी आता सांगितलं की त्या व्यक्तीला असं वाटत होतं की कदाचित मी माझे केस काळे करण्यासाठी माझ्या केसावर काहीतरी प्रयोग केला असावा अशी जी समजूत त्या व्यक्तीला या लेखकाच्या केसाविषयी अशी वाटत होती पुढे म्हणतात की लेखक मी म्हटलं की मी कोणती युक्ती केलेली नाही मी माझे केस काळे करण्यासाठी मी माझ्या केसावर कोणताही प्रयोग केला नाही ते असेच केस काळे राहिलेत माझे केस जे आहेत ते असेच नैसर्गिकच आहेत त्याच्यावर मी कोणत्याही प्रकारचा काय केलेला नाही उपाय केला नाही किंवा मी माझ्या केसावरती रंग वगैरे लावलेला नाही ते असेच माझे केस काळे राहिलेले आहेत मी कोणतीही युक्ती केली नाही असे लेखक या गृहस्थाला सांगतात आणि तरी ते म्हणतात ते ग्रस्त म्हणतात की तुम्ही खरं सांगत नाही ते ग्रस्त काय म्हणतात की तुम्ही खरं सांगत नाही तुम्ही खोटं सांगताय तुम्ही काय करताय खोटं सांगतात केस आपोआप काय राहत नाही केस काय आपोआप काय राहतात काय ते त्याच्यावर लावले तरच तुमचे जे केस आहेत ते काय राहतात आता परत तो एक ग्रस्त म्हणतो की तुम्ही तुमच्या केसावर काहीतरी लावताच तुम्ही काहीतरी लावताच लेखक म्हणतात की नाही मी काही लावत नाही माझे केस काय आहेत पण ते असेच आहेत मी त्याच्यावर काहीच लावत नाही ते असेच माझे केस काय राहिले पण तो व्यक्ती म्हणतो की नाही तुमचे केस तुम्ही खोटं बोलताय तुम्ही तुमच्या केसावर काहीतरी लावता तुम्ही मला काय करता खोटं बोलतात उगाच आपोआप केस काय राहत नाही त्यावर तो व्यक्ती म्हणतात की बोला खरं बोला की तुम्ही काय करता तुम्ही काय इलाज केले तुम्ही खरं सांगता खरं सांगा असं तो व्यक्ती लेखकाला सांगते मग लेखकाला वाटतं अरे हा व्यक्तीला मी खरं सांगतोय तरी खोटं का वाटतं या व्यक्तीला मी खरं सांगतोय तरी या व्यक्तीला खोटं का वाटतंय म्हणून लेखकाने काय केलं त्या व्यक्तीची चेष्टा काढावी म्हणून त्या व्यक्तीला सांगितलं की हा तुम्ही माझ्या मागच लागलात तुम्ही माझ्या पिच्छाच पकडलात म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही इतकेच माझे माग लागलेत की तुमचे केस काळेच कस काय म्हणून तुम्ही माझे इतके माग लागलेत की तुम्ही एवढे माग लागले म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा काय सांगतात लेखक बघा आता कसं बोललात ते खुशी देऊन म्हणाले सांगा काय केलं मी म्हटलं असं पहा केस कशामुळे पांढरे होतात फार विचार केल्यानं नाही का आता परत व्यक्ती म्हणतात
तो व्यक्ती म्हणतो आता कसं म्हणला सांगतो म्हणून सांगा आता तुम्ही आता म्हणल्याने सांगतो म्हणून आता सांगा काय केलं तुम्ही केसावरती तुम्ही केस काय होण्यासाठी काय केलं तेव्हा लेखक म्हणतात की अहो एक काम करा मी केसावर काहीही केलेलं नाही काय केलं की केस पांढरे कसे होतात हे तुम्ही विचार करा कशामुळे होतात की जर तुम्ही फार विचार केलात तर आपले केस पांढरे होतात नाही का परत लेखक त्या व्यक्तीला सांगतात की अहो केस काळे का होतात केस पांढरे का होतात की जर तुम्ही फार विचार केलात जर तुमच्या डोक्यावर मानसिक तणाव असेल आणि तुम्ही जास्त प्रमाणाच्या बाहेर जर विचार करत असाल तर तुमचे पांढरे काळे केस पांढरे होतात असं लेखक त्या व्यक्तीला सांगतात परत हे कारण मान्य करण्यात ते स्वतः फार विचारी होते त्यामुळे क्षणाचाही विचार अगर विलंब न करता ते म्हणाले हो असं तज्ञाचं मत आहे खरं बघा या व्यक्तीकडे बघितल्यानंतर लेखकाला असं वाटतं की या व्यक्तीला ते खूप विचार करणारे व्यक्ती आहेत ते खूप विचार करणारे व्यक्ती आहेत आणि या व्यक्तीला मी जसं सांगितलं की विचार केलं तर काळे केस जर विचार कमी ठेवला किंवा जर विचार जास्त केला तर पांढरे केस होतात हा जर मी त्या व्यक्तीला सांगितलं तर ती व्यक्ती त्या व्यक्तीला पटण्यासारखं नाही म्हणून ते व्यक्ती लगेच त्यांनी उत्तर दिलं की हो आम्ही ऐकलं ते असे तज्ज्ञ लोक म्हणतात की बाबा तुम्ही जर जास्त विचार केलात तर तुमचे केस लवकर पांढरे होतात आता मी म्हटलं या मतावरून केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत तोच उपाय मी केला ते म्हणाले लक्षात नाही आलं मी म्हटलं उगीच भ्रम आहे लोकांना असं म्हणून मी त्या ग्रस्थाना तो विषय तेवढा सोडायला लावला ते माझा निरोप घेऊन गेलं माझ्या मनात आलं तुम्ही विचार केव्हा करता असा प्रश्न मला कोणी विचार केला तर मी काय उत्तर देईन तुमची लिहायची वेळ कोणती असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो त्याप्रमाणे जर मला विचारलं की तुमची विचार करायची वेळ कोणती तर माझं उत्तर काय असेल बघा त्या व्यक्तीला सांगितलं की बाबा विचार जर तुम्ही कमी केलात तर तुमचे केस हे काळाच्या आधी पांढरे होणार नाही मी कदाचित त्या असं जर लोकांना उपाय सांगितलं मी लोकांना उपाय सांगितलं की बाबा तुमचे केस पांढरे कसे होतात आणि ते केस काळे ठेवण्यासाठी तुम्हाला काय उपाय करावा लागतात तुम्ही विचार करा तुम्ही विचार करू नका आणि जास्त विचार जर केलात तर तुमचे काय होतात केस पांढरे होतात हा जर मी उत्तर लोकांना सांगितलं की हा उपाय जर सांगितलं तर लोकांच्या मनामध्ये उगच भ्रम होईल मग लोक हा जसे व्यक्ती माझ्या मागे पडलाय तसे लोक सुद्धा माझ्या मागे लागतील की तुम्ही विचार कधी करता कोणत्या वेळी विचार करता तुम्ही विचार करता तर किती विचार करता कसा विचार करता कोणत्या पद्धतीने विचार करता हे अनेक प्रश्न माझ्यासमोर येतील जसं लोक मला विचारतात तुम्ही कधी लिहायला तुमची लिहायची वेळ काय आहे तुम्ही कधी लिहिता तुमची लिहायची वेळ काय आहे तुम्ही रात्री लिहिता की दिवसा लिहिता तुम्ही विचार कधी करता हा जसं लिहायची वेळ माझ्याकडनं लोक विचारतात तसं माझ्या लोक माझ्या मागे लागतील की तुम्ही विचार कधी करता तुम्हाला विचार तुमची विचार करायची वेळ काय आहे असे अनेक प्रश्न लोक घेऊन माझ्यासमोर येतील हां हा व्यक्तीला मी सोडला हा व्यक्ती गेला हा व्यक्ती उत्तर मागितल्यानंतर हा उत्तर घेतल्यानंतर तो व्यक्ती गेला पण जर हा उपाय मी लोकांना सांगितलं तर लोक काय म्हणतील लोक माझ्यासमोर येतील आणि सांगतील की तुम्ही विचार कधी करता तुमचा विचार करायचा काय वेळ आहे हे अनेक प्रश्न माझ्यासमोर हे उत्तर हे लोक घेऊन येतील म्हणून हा कदाचित माझा उत्तर बरोबर आहे की नाही हे मलाच माहीत नाही असं लेखकाला स्वतः वाटायचं म्हणून लेखक अशा अनेक विविध प्रकारचे उपाय लेखकाला लोकांना न सांगण्यापेक्षा ते काय करत स्वतः विचार केलं आणि स्वतः विचार जो ठरवला तो विचार त्याने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याने सांगितलं लोकांना की बाबा जर तुम्ही विचार जास्त केला तर तुमचे केस पांढरे होतात हा विचार त्याने स्वतः पुरताच ठेवला आणि त्याने लोकांना जर सांगितलं तर लोक भ्रमामध्ये पडतील आणि लोक मला अनेक प्रकारचे प्रश्न विचारतील म्हणून हा उत्तर लोककाला वाटलं लेखकाला वाटलं की हा उत्तर अपेक्षित आहेत की नाही या प्रश्नामध्येच त्यांनी काय केलं त्याने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याने जर लोकांनी जर विचारलं की बाबा तुम्ही कधी विचार करता
हजर माझ्यावर प्रश्न करायची वेळ आली तर मी उत्तर काय देऊ या प्रश्नामध्ये त्यांनी काय केलेलं आहे आपला उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ अजून भरपूर बाकी आहे, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या पाठापर्यंतच अभ्यास करू। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा, हा पाठ अजून बाकी आहे, येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये हा उर्वरित जो भाग आहे आपण घेऊ। तोपर्यंत तुम्ही आमच्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला असाल तर आपले धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा, आणि या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। पाहत राहा पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल। धन्यवाद।